राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलं होतं, देशातील खेडे आणि तिथल्या नागरिकांचा विकास होईल तरच आपल्या देशाचा विकास होईल. आपल्या देशात बहुतांश ग्रामीण नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेतीसोबत अधिक उत्पन्न घेता यावं आणि त्यातून ग्रामीण नागरिकांचा आर्थिक विकास करता यावा या उद्देशानं एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प चंद्रपूरनं विशेष केंद्रीय सहाय्याच्या मदतीनं विविध योजना राबविल्या. कुक्कुटपालन केवळ छंद किंवा पूरक व्यवसाय न राहता अर्थार्जनाचा स्वतंत्र व्यवसाय व्हावा. पारंपरिक पद्धतीनं एक व्यक्ती थोड्याच पक्ष्यांचं संगोपन करू शकेल, परंतु शास्त्रोक्त पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचं संगोपन केल्यास त्यापासून निश्चितपणे अपेक्षित लाभ मिळण्यास मदत होईल. याच उद्देशानं जिल्ह्यातील आदिवासी स्वयंसहाय्यता बचत गटांना पोल्ट्री फार्म स्थापन करून देण्याचं काम एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प चंद्रपूरनं केलं. 10 लाखाचा प्रोजेक्ट मिळाला, त्याच्यानंतर आम्ही सगळे मिळून हे घर नाही का शेड बांधलं. शेड बांधल्यानंतर सगळं काम ओके झालं, मग त्याच्यानंतर पिल्ले वगैरे आले. त्याच्यानंतर नाही का पिल्ले आल्यानंतर आम्ही सगळ्या बाया मिळून सगळे म्हणजे पाणी भरणं, पिल्ल्याला पाणी कसं पाजणं, चारा कसे टाकणं हे सगळं सगळ्या बाया मिळून आम्ही करतो. या योजनेमार्फत आदिवासी महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रति महिला बचत गटांना ₹10 लाख अर्थसहाय्य असं 5 बचत गटांना ₹50 लाख अर्थसहाय्याची मदत करण्यात आली. या मदतीच्या अंतर्गत 3000 स्क्वेअर फीटचं शेडचं बांधकाम, पक्षी त्यांचं खाद्य आणि संबंधित साहित्य, पोल्ट्री फार्म व्यवस्थापन खर्चासोबत प्रशिक्षण खर्चाचा समावेश आहे. कोंबड्याईसाठी आम्हाला निधी मिळाली, त्याचं आम्ही घर बांधलो कोंबड्याईचं. त्या कोंबड्या तिथं आम्ही वापरून पालन करून सोने आम्ही विकलो. या योजनेचा लाभ घेऊन जिल्ह्यातील अनेक बचत गटांच्या मार्फत आदिवासी महिला सक्षम होत आहेत.